रसमलाई म्हणलं की असं वाटतं की ती बनवायला खूप अवघड असेल, पण आज आहे ना आपण खूप साऱ्या टिप्स वापरून ही रसमलाई बनवणार आहोत आणि 100% तुमची रसमलाई हलवाईच्या दुकानात मिळते तशीच बनणार. तुम्हाला इथे मी एक रसमलाई दाखवते, तुम्ही बघू शकाल. ही मी प्रेस केली की छान यातून रस बाहेर येतो आहे आणि त्यातला रस पुन्हा काढून टाकला आणि पुन्हा रसात टाकले की ती तितकीच पटकन बाउन्स बॅक होते, परत तितकाच रस ॲब्झॉर्ब करते. ही अशी परफेक्ट रसमलाई बनवण्याच्या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये आहे. नो फेल रेसिपी आहे, गॅरंटीड. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण परफेक्ट अशी हलवाईच्या दुकानात मिळते तशी रसमलाई कशी बनवायची ते बघतोय. सणासुदीचे दिवस आहेत, काही ना काही गोडधोड आपण बनवतोच, तर आज बनवूयात रसमलाई. इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, फुल फॅट किंवा म्हशीचं दूध ज्याला म्हणतात ते. यामध्ये 1 मोठा चमचा साखर घालूयात आणि दुधाला आहे ना मस्त एक उकळी काढून घ्यायची, मिक्स करूयात आणि छान दूधाला उकळी काढूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. दुधाला इथे छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकाल. आता मी गॅस बंद करते आणि या गरम दुधामध्ये मी घालते 2 चमचे व्हिनेगर. तर व्हिनेगरच्या ऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रस पण घालू शकता. आणि व्हिनेगर घालून झालं की हलकंसं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल दूध ऑलरेडी नासायला सुरुवात झालेली आहे. आणि हे 5 मिनिट मिश्रण आपण असंच ठेवूयात. 1-5 मिनिटं झालेले आहे, हे मी अजिबात मिक्स वगैरे केलं नाही. आणि तुम्ही बघू शकाल यातलं पनीर सेपरेट झालेलं आहे आणि हे जे पाणी आहे हिरवं हे पाणी त्याच्यातून बाहेर आलेलं आहे. हे पाणी टाकून द्यायची गरज नाही, तुम्ही कणिक वगैरे मळताना हे पाणी वापरू शकता, त्यामध्ये पण प्रोटीनचा कंटेंट खूप असतो. आता काय करायचं, आता इथे माझ्याकडे खाली मी एक पातेलं घेतलं आहे, पातेल्यावर अशी एक चाळण आहे आणि त्यावर एक सुती कापड ठेवायचं आणि हे पनीर आपण गाळून घेऊयात. आणि पाणी घालून हे पनीर आहे ना स्वच्छ धुवून घेऊयात, जेणेकरून ते व्हिनेगरचा आंबटपणा आहे तो पूर्ण निघून जाईल. आता हे बांधूयात आणि यातलं पाणी पूर्ण निथळेपर्यंत हे आपण एके ठिकाणी किंवा चाळणीवर असंच ठेवून देऊयात. पनीर आपलं सेट होतं आहे, तोवर आपण याचा रस बनवायला सुरू करूयात. तर इथे 1/2 लिटर दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे. या दुधामध्ये आपण घालूयात केशर. केशरमुळे ना याला एकतर स्वाद खूप छान उतरतो आणि रंगही मस्त येतो. त्याचबरोबर 4 चमचे साखर, थोडासा खायचा रंगही मी घालते पिवळा रंग, कारण केशरचा रंग पुरेसा नाही होणार, आणि पिस्त्याचे काप. आता हे सगळं 1-10 मिनिट फक्त आपण शिजवून घेणार आहोत, ओव्हरकुक करायची गरज नाही आहे. 10 मिनिट रस, कारण आपल्याला घट्ट नको आहे. रसमलाईचा रस कधीच घट्ट असा नसतो, थोडासा पातळ सरत असतं, त्यामुळे खूप बासुंदी रबडी याची करायची नाही. हा रस ॲब्झॉर्ब झाला पाहिजे पूर्ण पनीरमध्ये किंवा आपल्या मलाईमध्ये, त्यामुळे 10 मिनिटं पुरेसे आहेत. चला तर मग इथे हे दूध मी बरोबर 10 मिनिटं छानपैकी शिजवून घेतलं आहे. आता गॅस बंद करते आणि यामध्ये घालूयात चवीपुरती वेलची पूड, मिक्स करूयात. आणि हे दूध आपण पूर्णपणे थंड करून घेतो. तर इथे पनीर मी साधारण 1 तासभर आता सेट करून घेतलेलं आहे, त्यातलं पाणी मॉइश्चर पूर्ण ड्रेन झालेलं आहे. आता हे काढूयात. आणि हे काढलं की ना हे व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आणि हवं तर तुम्ही थोडं थोडं पनीर घ्या आणि हे ना चांगलं असं मॅश करून घ्यायचं. हे असं कमीत कमी 1-10 ते 15 मिनिट तरी हे मॅश करून घ्यायचं, एक पोर्शन. जर हे तुम्हाला फार किचकट वाटत असेल प्रोसेस करायला, तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरचा वापर करा आणि हे फूड प्रोसेसरमध्ये ब्लेंड करून घ्या. तर आम्ही हे छान असं मॅश करून घेते, एकजीव झालं पाहिजे. आणि इथे बघू शकाल हे पनीर आहे ना मस्त असं आधी रवाळ होतं ते असं एकजीव केलं आहे, असं तेल सुटेपर्यंत, त्याचं जे फॅट कंटेंट आहे ते सुटेपर्यंत छान असं एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये मी घालते 1 चमचा मैदा
मैदा घालणं ऑप्शनल आहे, नाही घातला तरी काही हरकत नाही, पण या मैद्यामुळे काय होतं ना, याला बाइंडिंग चांगलं येतं. तुम्ही आता ही रसमलाई ना उपवासासाठी बनवत असाल तर काय करू शकता, तर यामध्ये मैद्याच्या ऐवजी आहे ना तुम्ही थोडंसं ॲरारूट पावडर टाकू शकता. आता हे छान असे गोळे करून घेऊयात. हे फुगले ना की जवळपास दुप्पट याचा आकार होतो, त्यामुळे मी खूप मोठा साईज नाही ठेवत आहे. आता इथे मी 3 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण घालतो आहे 1 कप साखर, आणि याला ना छानशी एक उकळी काढून घ्यायची. साखर विरघळलेली आहे आणि पाण्यालाही मस्त उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण हे गोळे सोडूयात. शक्यतो ना असं पसरट पॅन वापरायचा, म्हणजे हे गोळे एकमेकांना चिकटत नाही. इव्हन तुम्ही कुकरमध्ये जरी ही प्रोसेस केली तरी चालेल, एक शिट्टी फक्त काढायची कुकरमध्ये जर केलं तर. झाकण ठेवायचं आणि 1-10 मिनिटं हे छान आपण बॉईल करून घेणार आहोत. आता 1-10 मिनिटं फक्त मी मध्यम आचेवर हे शिजवलेलं आहे, गॅस बंद करते. ओव्हरकुक करायचं नाही, ओव्हरकुक केलं तर ही रसमलाई एक नाही कडक होते थंड झाल्यावर, त्यामुळे ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. ओव्हरकुक नाही करायची. आणि तुम्ही बघू शकाल किती लहान गोळे होते यात सोडले तेव्हा, आणि छान असे टमाटम फुगलेले आहेत, क्या बात है. आता हे या पाण्यातून आहे ना मी काढणार नाही आहे लगेच, एक आपण 5-6 मिनिटं थांबू, हलकंसं थंड झालं की काढूयात. आता इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये ही जी रसमलाई आहे ही घ्यायची अगदी अलगत. पाणी पूर्ण ड्रेन करायचं गरम आणि या बर्फाच्या पाण्यामध्ये घालायची, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस पूर्ण थांबते आणि ती मऊ राहायला मदत होते. तर 1 लिटर जर दूध घेतलं तर त्या प्रपोर्शनमध्ये 15 रसमलाई व्यवस्थित बनवून तयार होतात. आता हे बर्फाच्या पाण्यातून काढायचं, यातलं जे एक्सेस पाणी आहे हे पूर्ण अलगद हाताने ड्रेन करून घ्यायचं, पूर्ण पाणी काढून घ्यायचं शक्य असेल तितकं. आणि हे पाणी काढलेली रसमलाई या रसमध्ये घालायची, दुधामध्ये. मस्त पुन्हा एकदा करूयात. पूर्ण पाणी निथळत आहे, तुम्ही बघू शकाल. शेप बदलला नाही पाहिजे फक्त हे करत असताना. आणि हे या दुधामध्ये घालायचं. आता ही जी रसमलाई आहे या रसमध्ये सोक करण्यासाठी, ॲब्झॉर्ब करण्यासाठी कमीत कमी 1-3 ते 4 तास तरी ठेवायची, आणि रूम टेम्परेचरवर ठेवायची, फ्रीजमध्ये ठेवायची, गडबड करायची नाही. हे पूर्ण रस यामध्ये छान ॲब्झॉर्ब झाला कीच मग याला तुम्ही फ्रीजमध्ये ट्रान्सफर करा. तर आता इथे मी रसमलाई साधारण 1-2 तासच फक्त सोक करण्यासाठी ठेवली होती. आता तुम्ही बघू शकाल मस्त यातलं सिरपही कमी झालेलं आहे, याचा अर्थ ते छान ॲब्झॉर्ब झालं आहे. 1 रसमलाई तुम्हाला मी काढून दाखवते. वा, आणि यातला रस बघा तुम्ही, छानपैकी असा हा रस छान ॲब्झॉर्ब होतो. आणखी एक दाखवते, परफेक्ट. सो जेव्हा हा रस असा आरपार आत जातो ना, याचा अर्थ आपली रसमलाई छान झाली. आणि पुन्हा जर तुम्ही याच्या रसामध्ये टाकलं की पुन्हा हा तितकाच रस शोषून घेतो, तुम्ही बघू शकाल. परफेक्ट. तर या सगळ्या छान टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, स्टेप्स आहेत परफेक्ट रसमलाई बनवण्यासाठी. नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.